वर्धा जिल्ह्यात बंदी असतानाही कपाशीच्या बियाण्यांची विक्री सुरू असल्याचं स्पष्ट झालं. हिंगणघाटमधील दोन दुकानांमध्ये आदेश झुगारून बियाण्यांची अवैधपणे विक्री सुरू आहे. वर्धा शहरातील कृषी केंद्रावर नियम मोडून विक्री सुरू असल्याचं झी 24 तासनं उघड केलं, तर त्यानंतर प्रशासनानं दुकानांवर धाडी टाकत कारवाई केली. मात्र त्यानंतरही विक्रेते काही मागे हटायला तयार नाही. छत्रपतींचा विचार म्हणजे